नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या 18 हप्त्या संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे. या आठवड्यात लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचे 2000 रुपये हा 18वा हप्ता. आणि यासाठी मित्रांनो केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्याबरोबर एक कार्यक्रम सुद्धा जाहीर केलेला आहे. तेव्हा 18वा हप्ता कधी वितरित करण्यात येणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर पहा मित्रांनो देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला एक निश्चित आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केलेली आहे. आणि या योजनेचे आतापर्यंत 2000 रुपयाच्या हप्त्याप्रमाणे 17 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले आहे. तर आता या लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे 18व्या हप्त्याची. तेव्हा सरकारने आपल्या अधिकृत एक हँडल वर एक मोठी घोषणा केलेली आहे. तुम्ही बघू शकता आझादी का जश्न पीएम किसान लाभार्थी के संघ 78वा स्वतंत्र दिवस समारोह के अवसर पर 125 पीएम किसान योजना के लाभार्थी परिवारों को आमंत्रित किया गया है. या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे म्हणजे मित्रांनो इथे बघा 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पीएम किसान लाभार्थी बरोबर एक कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे. तर समोर आलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट 2024 रोजी पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता लाभार्थ्यांना देण्याची प्रत्यक्ष घोषणा करण्याची शक्यता आहे. अर्थात 18व्या हप्त्याची तारीख या दिवशी जाहीर होऊन जाऊ शकते. आणि हप्ता वितरणाच्या 4 महिन्याच्या नियमानुसार महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात 18वा हप्ता लाभार्थ्यांना वितरित केला जाऊ शकतो. अशा प्रकारे पीएम किसान योजनेच्या महत्वपूर्ण अशी अपडेट. धन्यवाद.